आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे नमस्कार, बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, बरं का? म्हणजे मला सांगा की सुधारस किंवा गुळपापडी किंवा उकड किंवा हातफोडणीचे पोहे हे पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? नाही, म्हणजे तुम्हाला माहिती असतील, पण हे पदार्थांची नावं किंवा चव तुमच्या मुलांपर्यंत पोहोचली का, तुमच्या नातवंडांपर्यंत पोहोचली काय, याबद्दल मी जरा म्हणजे माझ्या डोक्यात जरा संशय आहे, बरं का, या गोष्टींबद्दल. नाही, असं आहे, ग्लोबल होण्याच्या नादात ना आपण हे सगळे पदार्थ हळूहळू विसरत चाललो अशी मला भीती वाटायला लागलेली आहे. नाही, म्हणजे पिझ्झा खा किंवा तुम्ही बर्गर खा त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण हे आपले पदार्थ आहेत ना, आपला ठेवा आहे. म्हणजे इतिहासाच्या काही नोंदी आपण जपून ठेवतो किंवा राजकारणी लोकांच्या काही नोंदी जपून ठेवतो, तसं हा सुद्धा आपला ठेवा आहे ना, ह्याचं व्यवस्थित असं आपल्याला व्यवस्थित असं जपून ठेवण्याच्या नोंदी करायला पाहिजेत की हे असं बनवायचं, हे असं बनवायचं, हे असं बनवायचं आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे बसलेलो आहे. आपल्या ह्या कार्यक्रमात मी जुने पदार्थ दाखवतो, नवीन नवीन पदार्थ दाखवतो. तर हे असे पदार्थ दाखवण्यासाठी मला इथे बसवलेलं आहे आणि मी ते बसतो आणि खातो पण, आहे की नाही. आज आपल्या या एपिसोडमध्ये आपण काय वेगळं खाणार आहोत किंवा वेगळं बघणार आहोत ते आपण बघूया. आपण स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचं. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव मीरा आगरकर. मीरा आगरकर, कुठे राहता आपण? मी इथे शास्त्री हॉल ग्रँड रोडला राहते. ओके, शास्त्री हॉल. शास्त्री हॉलमध्ये माझे अनेक वेळा येणं झालेलं आहे गणपतीच्या निमित्ताने. हल्लीच मला वाटतं गणेशोत्सव जरा कमी झालाय, जरासा कमी झालाय. सगळीकडे जसं स्पर्धांचं युग कमी कमी होत चाललंय, शास्त्री हॉलमध्ये माझं 100% गणपती म्हटले गणेशोत्सव नाटक असायचंच असेल. 83 पासून मला वाटतं आजपर्यंत नाही म्हटलं तरी 10 नाटकं 10 ते 12 वेळा मी शास्त्री हॉलमध्ये नाटक केलेलं आहे. तिथे आपली आरती राहते, आरती अंकलीकर, उदय, हे आमची सगळी गँग तिथे राहते. आरतीचे कधी कानावर सूर पडलेत का सुरुवातीला? खूपदा मी अनेक वेळा तिच्या मैफली, मी स्वतः साथीला पण तिच्या असायचे. अरे वा, मी म्युझिक टीचरच आहे. कारण क्या बात है, फर्स्ट क्लास. तुम्ही तंबोरा आणि हार्मोनियम का? नाही, आता मी डीएड कॉलेजला असल्यामुळे हार्मोनियमवरच मुलींना गाणी शिकवावी लागतात, पण अदरवाईज मी क्लासिकलच शिकलेली आहे सुरुवातीपासून. बरं, कोणाकडे शिकला? मी पंडित राजाभाऊ देवांकडे पुण्याला. बरं बरं. घरी कोण कोण आहे मला सांगा? माझे मिस्टर असतात आणि त्यांचं परफ्यूम मॅन्युफॅक्चरिंग होतं पूर्वी, आता ते रिअल इस्टेट एजंट येत आहेत. आणि कोण कोण आहे? आणि मुलगा मोठा असतो आणि मुलगी. मुलगा काय करतो? मुलगा बीकॉम झाला आणि सध्या सर्व्हिसच्या शोधात आहे. बरं. आणि मुलगी 11वीला आहे. मुलगी 11वी, ठीक आहे. म्हणजे चौकोनी कुटुंब आहे? चौकोनी कुटुंब आहे. आणि आमची तशी जॉईंट फॅमिली आहे मोठं आमचं, म्हणजे आम्ही एकत्र असतो. तर सासूबाई आहेत आणि सगळे, फक्त मध्ये एक भिंत असेल, भिंत शिट्टी मारली की सगळे परत एकत्र. ओके, शास्त्रीची रचनाच तशी आहे, त्यामुळे पण चांगले. कॉलेज कुठे? गिरगावातच आहे, आर्यनला आणि सेवा सदन दोन ठिकाणी पार्ट टाइम म्युझिक टीचर आहे. ओ, बर बर बर, ठीक आहे. तुमचा गळा चालू आहे? गळा पण चालू आहे असं म्हटलं तरी ठीक, नाही तरी ठीक. कारण की सर, शिकवण्याचं एवढं लोड आहे की आवाज खूप खराब झाला. 200 मुलींचा एकत्रितपणे तास घ्यावा लागतो आणि माईक सिस्टीम नाही, त्यामुळे आवाजावर फुल लोड. सिस्टीम घ्या की नाही ते आता केलं पाहिजे, पण ते मोठ्या लोकांच्या हातात, प्रिन्सिपल्स वगैरेच्या हातात. आपली माईक सिस्टीम घेऊन 6,000 मिळेल ते किती माईक सिस्टीम? हो, चालेल. आता तुम्ही सुचवलं, धन्यवाद, नक्की घेईन सर मी. शेवटी हे बघा, शेवटी आपल्या आपण आवाजाची आपणच काळजी घ्यायची. बरोबर. पण एकंदरीत मला असं वाटतं की तुमचं गाणं सुद्धा तुमच्या आवडीचं क्षेत्र, तुम्हाला काम करायला मिळतं, त्यामुळे 50% आनंद आहे, 50% दुःख आहे की तुम्हाला क्लासिकल करता येत नाही नॅचरली, पण जे मिळते त्याच्यावर आपण आनंदी आहे. आनंदी आहे. आणि त्यामुळे खाण्याकडे तुमचं भरपूर लक्ष आहे.
ओके आमची थोडी वाढ बघतेय. आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार? हो आज मी तीन पण किचन कडे जाऊया. ओके चालेल चालेल. मला सांगा आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय काय दाखवणार आहात? मी कांद्याचं लोणचं. कांद्याचं लोणचं बर. आणि आले खसखसची वड्या. आले खसखसच्या वड्या. आणि आणि अननसाचे लाडू. अननसाचे लाडू. बर. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण पहिल्यांदा कांद्याचं लोणचं बनवतोय. ओके मला साहित्य सांगता काय काय? हा कांदे आहेत छोटे, त्यानंतर कैरीचा किस आहे, हा लोणच्याचा मसाला, गुळ, मोहरी, हळद, हिंग आणि मीठ. थोडक्यात आहे? थोडक्यात आहे. आणि हे टिपिकल एमपीची आहे ना? एमपीची टिपिकल आहे. टिपिकल आहे. तुम्ही कुठे शिकलात पण? मी पण एमपी आजीकडूनच शिकून आलेलो आहे. मग मला एक सांगा तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण मी बीए होशंगाबादला केलं माहेरी, आणि मग एमए पुण्याला केलं म्युझिक मधून. बर. आणि बीएड जबलपूरला केलं. सगळं जवळजवळच आहे. जवळजवळ. मग इथे शास्त्री हॉल मध्ये कधी किती झाले लग्न? शास्त्री हॉल 87 ला लग्न झालं आमचं. 87 ला लग्न झालं. 25 वर्ष झाली पूर्ण. शाबास. व्हेरी गुड. ओके साहित्य बघितले आता जाऊया कृतीकडे. तुम्ही तिकडे तेल तापत ठेवले. आधी फोडणी गार करून घालायची असते. आपण आधी फोडणी करून घे. ओके जरा मोठा करू. हा चालेल. तापायला पाहिजे ना. हो बरं. लग्न झालं. हा लग्न झालं तर तुमचं गाणं चालू होतं का? लग्न झालं तर फुल फ्लेज मी प्रोग्राम्स करायचे. म्हणजे तुम्ही जेव्हा पुण्यात होतात त्यावेळी तुम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरुवात केली? ओके. बीए झाल्यानंतर मी पुण्याला आले गाणं शिकायला. बर बर बर. हिंग हिंग. हळद थोडीशी. ओके आता हे आपलं एक काम झालेलं आहे. हां आता काय लागेल तुम्हाला? आता एक डिश द्या मला. डिश आपण मसाला तयार करूया. थोडी कैरी ठेवा म्हणजे मला ती टेस्टिंगला लागते. काय प्रत्येक गोष्ट मला हल्ली टेस्ट करायला लागते. चालेल चालेल. एवढी नको तुम्हाला पाहिजे घ्या. नाही नाही बस. ओके गुळ घालूया. बर. लोणच्याचा मसाला तो मात्र भरपूर लागतो कारण छान लाल रंग आला पाहिजे. आणि मीठ सगळ्यात शेवटी. मीठ नाही असं काय नाही मिक्स करायला फक्त. ओके तर हे आपण कालवून घेऊया. त्यांनी सगळं एक्जीव करून घेतलेलं आहे. आणि मी ही टेस्ट केलेली आहे. कैरी खरंच कैरी आहे का नाही काय दिसताना तो मुळा पण वाटतोय. लांबून काकडी सुद्धा वाटते. त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी नीट करायला लागतात. आणि मला कळलं आहे खूप आंबट आहे कैरी. कैरी आंबटच असते ना. असो हे सगळं झालेलं आहे. आता आपण कांद्यात ना भरून घेऊया. जसं आपण वांगी वगैरे भरली वांगी भरतो तसं एक या बाजूने चीर दिली ने अपोजिट साइडने अशी चीर दिली आहे. म्हणजे सगळं कांदा तो आंबट छान होतो. 2-3 दिवस मुरलं की. अच्छा मुरवायचा आहे तो? नाही लगेच पण खाऊ शकतो पण म्हणजे मुरलं की ते अजून छान लागतं. अच्छा कांदा कारण तो असा आंबट होतो. कुठलंही लोणचं मुरायला लागतं. आंबा काय लिंबू काय मिरचीचं काय. अगदी बरोबर. गोष्ट मुरायला पाहिजे. जसं प्रेम मुरायला लागतं ना तसं आहे. किंवा उलटही म्हणू शकता. जसं लोणचं मुरायला लागतं ना तसं प्रेम मुरायला लागतं. तर अशा प्रकारे आम्ही सगळं भरून घेतोय. आता आपण एका बाउल मध्ये ठेवूया ते वर फोडणी. अच्छा ह्याच्यावर. राहिलेला मसाला वरतून घालायचा. वरतून घालून द्यायचा. आता ती फोडणी घालू. फोडणी घालू. फोडणी पूर्ण गार झाल्यावर घालायची. अच्छा ती गार झालेली आहे. त्यात त्यामागे शास्त्र काय? म्हणजे गारच का खराब होतं लवकर? म्हणून गार केलेली फोडणी असली की आपण आंबे हे हलव तर चालेल. हा चालेल पण म्हणजे गरज नाही तशी. हा आंबे डाळीत पण आपण बघा फोडणी गार करून घालतो. तसंच काय काही नोकरीवर जाणाऱ्या ज्या गृहिणी आहेत ते मी बघितल्यात बरं का, त्या एकदाच ती अशी मस्तपैकी डबा भर फोडणी करून ठेवतात. फोडणीत वेळ घालत नाही. फक्त भाजीची वरायची रापकन फोडणी वरायची झाली म्हणजे राम 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 सुरू कामाला. खरंय वेळ कसा वाचेल. बस ओलं खोबरं पण आम्ही 8 दिवसाचं फ्रीज मध्ये ठेवून देतो. फ्रीजर मध्ये पटपट पटपट होऊन जात. काढलं की घातलं. आमचं कांद्याचं लोणचं तयार झालंय. लिहून घ्या साहित्य आणि कृती.
कांद्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य छोटे कांदे, कैरीचा किस, गुळ, लोणचा मसाला, मोहरी, हळद, हिंग आणि मीठ। कृती, प्रथम फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी। एका प्लेटमध्ये कैरीचा किस घेऊन त्यामध्ये गुळ, लोणच्याचा मसाला आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून छोट्या कांद्यांमध्ये भरावं। हे कांदे एका बाउलमध्ये घेऊन त्यावर मोहरीची फोडणी घालावी। मिराताई, आपली पुढची रेसिपी काय? पुढची रेसिपी आपण अननसाचे लाडू करणार। अननसाचे लाडू, ही कशी काय रेसिपी सापडली तुम्हाला? ही ऍक्च्युअली माझ्या कॉलेजमधल्या एक मैत्रीण आहेत, तर त्यांनी मला सांगितले। बर, काय मैत्रिणीचं नाव आठवतंय का? हा, माहिती आहे, अर्चना पाटणकर। अर्चना पाटणकर, तुमची रेसिपी या दाखवत आहेत बरं का इथे आता? ओके, मला साहित्य सांगता? हा, अननसाचा किस आहे, हे डेसिकेटेड कोकोनट आहे आणि पिठी साखर आणि मिल्क पावडर आणि हाताला लावायला जस्ट तूप, आपण लाडू वळतात त्यात काही घालायचं नाही, त्याच्यात काही नाही घालायचं। ओके, साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे। काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? हे किस आपण ह्याच्यात घालूया। अननसाचा जो किस करतो ना आपण, तर तेव्हा तो थोड्याशा जाड्या किसणीने किसायचा आणि एकदाच असा किसायचा। सारखं असं आपण इतर गोष्टी किसतो तर ते बारीक भुगा नाही आला पाहिजे, खाली जाड जाड आलं पाहिजे। ओके, ठीक आहे। आता आपण काय घालतोय? डेसिकेटेड कोकोनट। ओके, पिठी साखर। ओके, ढवळत राहायचं आणि मग अळत आलं की त्याच्यात मिल्क पावडर घालायचं। बर, त्याची चव पण वाढते आणि लवकर गोळा होतो। ओके, मी काय म्हणतो, हे मिल्क पावडर घातल्यानंतर जे पदार्थ तयार होतो तो आपण ऑलरेडी तयार करून आणलेला आहे। आपण दोघे अतिशय ब्रिलियंट आहोत, अतिशय हुशार आहोत, आम्हाला वेळ घालवायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे असं म्हणूया आपण की आता आपण त्यात ही मिल्क पावडर घातलेली आहे। चालेल, आणि ते असं तयार झालं, रेडी आहे। रेडी, ओके। आता हे आपण बंद करून लागूया। चालेल, हे नको आपल्याला, हे आपण सोडून देऊ बाहेर। ओके, आता काय करायचं मला सांगा? त्याच्यात आपण डेसिकेटेड कोकोनट घेऊया, तूप थोडस हाताला घेऊ, हे खाल्लं तर चालेल ना? हो हो, अगदी जरूर। या प्लेट मध्ये ठेवते। झालं, हे खायला सुरू की? रेडी, एकदम रेडी टू इट आहे। रेडी रेडी, फर्स्ट क्लास। लिहून घ्या, लिहून घ्या, साहित्य आणि कृती। अननसाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननस, पिठी साखर, डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर, तूप आणि अननसाचा किस। कृती, प्रथम कढईमध्ये अननसाचा किस घेऊन त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, पिठी साखर, मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं। हाताला तूप लावून त्याचे लाडू वळून घ्यावेत आणि डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळून अननसाचे लाडू सर्व्ह करावेत। चला आता जाऊया आपण पुढच्या रेसिपी कडे। आपली पुढची रेसिपी काय मिराताई? आपली पुढची रेसिपी आहे आलं खसखस वड्या। आलं खसखस वड्या, मला साहित्य सांगता काय काय? साहित्य, आल्याचे काप करून घ्यायचे, पिठी साखर, खवा आणि खसखस, आणि हे क्रीम आहे ते वाटण्यासाठी आपल्याला हे सगळं वाटायचं। बर, आलं खसखस आणि खवा, ते वाटण्यासाठी क्रीम आणलंय। ओके, साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे। पहिल्यांदा काय करायचं? हा बाउल कशा नाही, हे मिक्सर मधून आधी काढून घ्यायचं। ओ, हे सगळं काढायचं? सगळं काढायचं। खवा, खसखस आणि खसखस, तीनच गोष्टी बस, आणि ते घालून बारीक एकदम झालं पाहिजे ते, त्यामुळे ते वाटताना क्रीम घालायचं। अच्छा, मिक्सर मध्ये टाकल्यानंतर हळूहळू? हा, जसं कारण ते गोळा झाला पाहिजे, हा जास्ती पण हे नाही घालायचं, पण ते बारीक वाटण्याकरता केवळ याचा वापर करायचा। ओके, आम्ही हे असं बरोबर मिक्सर मधून काढतो, आमचं सांगितल्याप्रमाणे, शब्द दिल्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित त्या मिक्सर मधून काढलेलं आहे। जेवढं पाहिजे तर तेवढंच आपण त्यात काय मिल्क नाही काय, आपण मिल्क क्रीम घातलं, क्रीम घातलेलं आहे आणि आमचं हे असं तयार झालेलं आहे। आता इसका क्या करणे गावी? अभी इसको कढाई में डालेंगे। कढाई में डालेंगे, एमपी म्हटलं लगेच ते हिंदी स्वतः जवळ आले बघता पडतो। ओके, आणि कढाई आहे ना, टिपिकल। ओके, आता साखर घालूया।
किती घालायची? तेवढीच, जेवढ्याच तेवढं म्हणजे जेवढं मिश्रण असेल तेवढीच साखर घालायची. शाळेच्या आठवणी काय आहेत तुमच्या? कारण आता बरीच हो बरीच वर्ष झाली. शाळेची खूप चांगली मला आणि सुखद अशी आठवण. नाव काय सांगते शाळेचं? माझ्या शाळेचं नाव उच्चतर माध्यमिक कन्या शाला. आमचा हा कार्यक्रम एमपी मध्ये सुद्धा बघतात बरं का? हो बघतात ना. आता माझ्या माहेरी फोन केलाय मी. तर मी मला संगीताची खूप आवड ना, त्यामुळे मी म्युझिक रूम आमची वेगळी होती शाळेत. बरोबर. तर मी सतत पिरियड संपला एक की तिथे जाऊन बसायची. दुसऱ्या पिरियडच्या मॅडम आल्या की, खास करून इंग्लिश आणि गणिताच्या मॅडम आल्या की, का गे मीरा वो वहां म्युझिक रूम में बैठी होगी वो, असं म्हणायचं होते. म्हणजे मला ते इतकं आवडायचं की अरे वा, आपल्या संगीतामुळे ओळखतात सगळं. हो म्हणता येईल ना म्हणून दाखवते मी तुम्हाला. पण आवाज नाही, तुम्ही समजून घ्या, आवाज चांगला नाही आहे माझा. ये कशी घनश्याम श्याम, ये कशी घनश्याम, काय करू मी काही सुचेना, काय करू मी काही सुचेना, आता घरचे काम श्याम, येऊ कशी घनश्याम श्याम, येऊ कशी घनश्याम. क्या बात आहे, क्या बात, किती जुनं गाणं आहे. खूप जुनं गाणं आहे माणिकबाईंचं. खूप खूप जुनं गाणं आहे. मला खूप माणिकबाईंची गाणी आवडतात. आणि हे म्हणजे गाणं म्हणजे सुपर हिट गाणं होतं. सुपर हिट गाणं, सुपर हिट गाणं होतं. अगदी 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 माणिकबाईस डोळ्यासमोर आल्या आणि सगळ्या जागा व्यवस्थित आल्या. तुम्ही काय सांगताय, आवाज काय? आवाज बसला आहे ना? ठीक आहे, बसलेल्या आवाजात एवढा आहे. मोठ्या आवाजात काय असेल? ओके, आपलं काही आळत आलंय आता. येस येस. आता हे फक्त त्यात घालायचं बस बस आणि वड्या पाडायच्या. मग हे तुम्हाला दाखवायची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही ना, मी तेच म्हणतोय, साधी गोष्ट आहे. इतका आता बारीक सारखी डिटेलिंग दाखवायची गरज नाही. तुम्ही हुशार झालेले आहेत खवय्ये म्हणून. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आलं आणि खसखशीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य, आल्याचे तुकडे, साखर, खवा, खसखस आणि क्रीम. कृती, प्रथम एका बाउल मध्ये आल्याचे तुकडे, खसखस, खवा आणि क्रीम हे मिश्रण एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढई गरम करून त्यामध्ये हे आलं आणि खसखशीचं वाटण आणि साखर हे मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. मिरातांचे तिन्ही पदार्थ तयार आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार. प्रशांत एक मिनिट फक्त. आपल्या प्रयोगांना 10,000 प्रयोग झाले आपले नाटकाचे. 700 सॉरी, जरा गोंधळले त्यामुळे मी तुमच्यासाठी खास बर्फी करून आली तिळाची. ह्याच्या व्यतिरिक्त आहे? व्यतिरिक्त आहे. यार गोळाचा मार आहे. गोळाचा मार. बस बस, एक वजन वाढतंय माझं म्हणजे. तोंडात टाकल्यावर लगेच विरघळते. थँक्यू सर. काय बात आहे, उत्तम वडीचं हेच रहस्य. रहस्य म्हणण्यापेक्षा मूल्यमापन हा योग्य शब्द आहे. बेस्ट. आता आपण बाकीचं खाऊन बघूया. तुम्ही पण खा. हो आता एक गोड खाल्लं, मग आता एक तिखट खाऊन बघतो. सुंठीचा आवाज करेक्ट लागलाय. जास्त नाही, कमी नाही. तुमच्या एक लक्षात येते का, मी एक गोड खाल्यानंतर मी तिखट खातोय, त्यामुळे मला ओरिजिनल चव कळते त्याची. तिन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत आणि आउट ऑफ द वर्ल्ड झालेले आहेत, उत्तम झालेले आहेत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा, तुमच्या वतीने सुद्धा मी त्यांना धन्यवाद देतोय, कारण तीन वेगळे पदार्थ दाखवलेले आहेत आणि ही वडी तर मग अप्रतिमच झाली आहे, तो काय विषयच नाही. पण तुम्ही इथे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. आणि सगळ्या शास्त्री हॉलमधल्या सगळ्या मराठी मंडळींना नमस्कार सांगा, कारण बरेच दिवस काही नाटक फाटक झाले नाही तिथे. आम्हालाही चुकल्यासारखं वाटतंय कलाकारांना. नाही, नक्की बोलू सर. येस येस. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, तुम्हाला जर असे वेगवेगळे पदार्थ जे नामशेष होत चाललेले आहेत हळूहळू, जर तुम्हाला आठवले ना
तर लगेच आम्हाला लिहून कळवायचं आहे. पण लिहून कळवण्यासाठी तुम्हाला पत्ता असायला हवा. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता निघायची वेळ झाली. तुम्हाला परत एकदा मनापासून धन्यवाद 3 वेगळे पदार्थ दाखवल्याबद्दल. आणि पुढच्या तुमच्या मनात ज्या काही योजना आहेत, ज्या काही योजना आहेत त्या पूर्ण होत. चला आता निघायची वेळ झालेली आहे. हे काय लिहिलेलं आहे, बादशाह मसाले प्रस्तुत, आम्ही सारे खवय्ये, या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. मुलांनी एकाग्रपणे अभ्यास करावा अशी सगळ्याच पालकांची इच्छा असते. आणि त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी म्हणून तुम्हाला 2 फॅन्टास्टिक रेसिपीज आज मी शिकवणार आहे. आपली पहिली रेसिपी आहे ड्रायफ्रूट साठोरी आणि जिंजर टोमॅटो सूप.